जंगल आणि वन्य प्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मचान उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र वन खात्याने या उपक्रमाचे व्यावसायीकरण केले असून मचानावर बसून वन्य प्राणी पाहण्यासाठी चक्क 2 ते 5 हजार रुपये आकारले जात आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासन तब्बल 4,500 रुपये आकारत आहे, पण मचांवर बसणाऱ्यांना जेवण देण्यास ते तयार नाही. काय तर म्हणे, आम्ही एवढ्या सर्वांसाठी जेवण कसे बनवणार, या सर्वांना ते कसे पोहोचवणार. मात्र हेच प्रशासन मचांवर बसण्यासाठी सर्वाधिक दर आकारत आहे. वन्य प्राणी गणनेची वैधानिक पद्धती अस्तित्वात येण्यापूर्वी बुद्ध पौर्णिमेच्या लखचंद्र प्रकाशात मचानावर बसून पानवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जात होत्या. तसेच त्यांच्या पाऊलखुणा, विष्ठा याची नोंद घेऊन त्यावरून वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज काढला जात होता. गणनेची वैधानिक पद्धत अस्तित्वात आल्यानंतर वन्य प्राणी गणनेची जुनी पद्धत बंद झाली, परंतु लोकांमध्ये वन्य प्राणी आणि जंगलाविषयी जनजागृती व्हावी म्हणून त्याला उपक्रमाचे स्वरूप देण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम मूळ उद्देशापासून भरकटला असून त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. मचानावर बसून प्राणी न्याहाळण्यासाठी आता थेट 2 ते 4,500 रुपये आकारले जात आहेत. या शुल्कात व्याघ्र प्रकल्पाकडून प्रकाशित केली जाणारी पुस्तके, टोपी, टी शर्ट दिले जाते, जे अनेकांना नको असते. आता ही पेंच व्याघ्र प्रकल्पात या उपक्रमात सहभागी व्यक्तीकडून 2,000 रुपये आकारले जात आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर.